हॅलो, नमस्कार. मी आहे सोनाली. तुमचं स्वागत आहे माझ्या आणखी नवीन एका व्लॉगमध्ये. आत्ता सकाळचे 6 वाजलेले आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी आज शुभ मुहूर्त मानला जातो आणि आजच्या दिवशी आपण सोनंही खरेदी करतो व आपले पूर्वजे असतात त्यांना आज आपण त्यांच्या नावाने जीव घालतो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आमचे सकाळचे जे उठल्यानंतर काम असतं तर ते काम सर्व आम्ही आईने आणि मी आवरून घेतलं होतं. झाडून सडा वगैरे रांगोळी झाली होती आणि त्यानंतर आई देवपूजा करत होत्या आणि मी इकडे स्वयंपाकाला लागले होते. तर डाळ शिजायला टाकली होती. तर महाराष्ट्रामध्ये कोणताही सण असला की पुरणपोळी आधी पुरणपोळीचाच मेनू असतो. तर त्याचप्रमाणे आजही आजच्याही सणादिवशी पुरणपोळी आणि आंब्याचा रस असतो. तर आजपासून आंब्याचा रस खायला सुरुवात होत. तरी ते मी कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती. त्यानंतर थोडीशी पातेल्यामध्ये डाळ शिजवायची, त्यामुळे पातेल्यामध्ये डाळ काढून घेतली. तरी ते मी गॅसवरती पातेल्यात डाळ शिजण्यासाठी ठेवलेले आहेत. कुकरला 4-5 शिट्ट्या घेतल्या होत्या, त्यानंतर थोडीशी गॅसवर शिजून द्यायची आहे. त्यामुळं छान असा घट्टसरपणा येतो येळवणी आमटी करण्यासाठी. तर इथं मी चहा ठेवत आहे सकाळचा. तर आधी सकाळी उठल्यानंतर चहा घेतल्याशिवाय बाकीचे कामं करताना फ्रेश वाटत नाही, त्यामुळे उठल्यानंतर आधी चहा असतो आणि नंतर बाकीचे कामं असतात. तर इथं मी 1 कप पाणी टाकलेलं आहे, त्यानंतर साखर टाकून घेते. तर 2 कप असा मला चहा करायचा आहे, आईंना 1 कप आणि मला 1 कप. आणि त्यानंतर इथं चहा पावडर टाकून घेते आणि त्यानंतर चहाचा मसाला टाकणार आहे. तर मी मसाला घरीच तयार केलेला आहे. दालचिनी, सुंट वगैरे, लवंग वगैरे मिक्स करून मिक्सरमध्ये काढून मसाला घरी तयार केलेला आहे आणि त्या मसाला चहामध्ये टाकल्यानंतर चहाला छान चव येते. त्यानंतर थोडंसं अद्रक टाकत आहे चहामध्ये. अद्रक टाकल्यानंतरही चहाला खूप छान टेस्ट येते आणि डोकंही दुखायचं राहतं, त्यामुळे अद्रकचा चहा नक्की प्यायला पाहिजे. आणि त्यानंतर 1 कप मी दूध टाकलेलं आहे चहाला उकळी आल्यानंतर. तर अजून थोडा वेळ मी चहा उकळून घेणार आहे, म्हणजे छान चहाला टेस्ट येते. तर आता आपला चहा छान असा उकळलेला आहे, त्यानंतर मी कपामध्ये ओतून घेत आहे. आईंना 1 कप आणि मला 1 कप. त्यानंतर देवासमोर रांगोळी राहिली होती काढायची. आईंनी फक्त देवपूजा केली होती आणि आरती करून घेतली होती, त्यामुळे नंतर मी रांगोळी काढून घेतली देवाजवळ. तर रोज आम्ही देवाजवळ रांगोळी काढतो, काढलीच पाहिजे प्रसन्न असं वाटतं रांगोळी काढल्यानंतर. तर रोज आम्ही नियमितपणे लक्ष्मीचे पाऊल आणि गाईचे पाऊल रोज नियमितपणे काढतो आणि वाराची रांगोळी काढून घेतो. ते माझी रांगोळी काढून झालेली आहे. त्यानंतर मी हळदी कुंकू टाकलो रांगोळीवरती आणि देवाला नमस्कार करून घेतला. तर इथे डाळ शिजली होती, त्यामुळे आईंनी पुरणाला चटका द्यायचा होता, त्यामुळे आईंनी पुरणाला चटका दिला. तर दरवेळेस आईच पुरणाला चटका देतात आणि मी इथं कांदा चिरत होते. तर मला आमटीला कांदा भाजून घ्यायचा होता, त्यामुळे मी असाच अर्धा कांदा केला, अर्धा चिरला आणि त्यानंतर गॅसवरती भाजण्यासाठी ठेवला आमटीसाठी. तर कधीही मी आमटी करताना कांद्याची पेस्ट करून आमटीला टाकत असते, खूप छान टेस्ट येते आमटीला, खूप मस्त लागते. तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करून बघा, तशी आमटी करून कांद्याची पेस्ट टाकून खूप मस्त लागते खायला. त्यानंतर मी आणखी कांदा चिरून घेत होते, कारण भजे करायचे होते, त्यासाठी भज्यांना कांदा चिरून घेतला. तर भजे गरम गरमच करणार आहे, कारण की जेवायचं आहे 12:30, त्यामुळे भजे गरम गरमच तळणार आहे. तर अक्षय तृतीयेला 12 जीव घालतात, त्याच्यामुळे लवकर स्वयंपाक आवरायचा आहे. तर आत्ता आमचा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि अर्धा स्वयंपाक बाकी आहे. तर आत्ता सकाळचे 8 वाजलेले आहेत. तर आम्ही आता लवकर
पूर्ण स्वयंपाक आवरून घेतो आई आणि मी, यानंतर तुम्हाला भेटते. तर हे माझे सासू आणि सासरे आहेत, तर म्हणजेच आमचे आई आणि अण्णा, त्यांनी पूजा करून घेतली. हे माझे आजोसासऱ्यांचा फोटो आहे, तर त्यांची आज पूजा केली. फोटोला हार वगैरे घातला सासऱ्यांनी आणि उदबत्ती वगैरे वळून घेतली. तर आमचा पूर्ण स्वयंपाक झाला होता, तर त्यांची पूजा झाल्यानंतर मीही पूजा करून घेतली. तर इथं शौर्य आणि त्रितचा दंगा मस्ती चालू होती. त्यानंतर दुपारचे 12 वाजले होते. आम्ही ज्यांना जेवायला बोलत होते, जेवायला आले होते, त्यांना जेवायला वाढायचं होत. तर आजचा हा पूर्ण व्हिडिओ मी पहिल्यांदा ट्रायपॉडने शूट केला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आणि शेअरही करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्लॉग येणाऱ्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.